करवीर पंचायत समितीकडील चौकशी अर्जाचा आधार घेत शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेविकांनी प्रभाग 5 मधील घरकुल लाभार्थींना सरसकट नोटीस बजावली होती. या विरोधात ग्रामस्थांनी आपला आक्रोश व्यक्त करत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरलं. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची भंभेरी उडाली. रहिवाशांच्या प्रॉपर्टी कार्डासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक 5 मधील स्मशानभूमीच्या आरक्षित जागेवर घरकुल बांधल्याबाबत लाभार्थींवर कारवाई व्हावी असा तक्रार अर्ज पंचायत समितीकडे देण्यात आला होता. हा अर्ज ग्रामस्थ किशोर पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिला होता. या अर्जाला अनुसरून चौकशी अहवाल तयार करण्याबाबतचं पत्र शिंगणापूर ग्रामपंचायतीला प्राप्त झालं होतं. मात्र या प्रकरणाची शहानिशा न करता सरपंच आणि ग्रामसेवकांनी सरसकट 84 घरकुल लाभार्थ्यांना नोटीस बजावली होती. 22 ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या या नोटीसीत 7 दिवसांची मुदत देत मालकी हक्काबाबत कागदपत्र जमा करण्याविषयी बजावलं होतं. या नोटीसीमुळे ग्रामपंचायत विरोधात लाभार्थी आणि ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सोमवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर गर्दी केली होती. सरपंचांच्या चुकीच्या कार्यपद्धतीबद्दल प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं. दत्तात्रय आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कांबळे, ऋतुराज संगपाळ, तुषार कांबळे, दत्ता पोवार, श्रीकांत संगपाळ, विनोद सुतार, सागर मर्दाने यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यावर ग्रामपंचायत प्रशासन नरमलं. आम्हाला त्या त्या काळामध्ये शासनानं मंजूर करून दिलेले घरकुल आहे, त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण केलेलं नाही. फक्त काही राजकीय देशापोटी काही लोक असे उपद्रव करतात, त्यांना उत्तर देण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत. ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय ग्रामसेविका मॅडम यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. यापुढेही जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरती व्यापक चळवळ उभा करून 74 गट नंबरमध्ये सर्व नागरिकांना हक्काची प्रॉपर्टी कार्ड कशी मिळतील याचंही या ठिकाणी आम्ही मंजूर करणार आहोत. घरकुल मंजूर होताना मालकी हक्काबाबतची सर्व कागदपत्रं ग्रामपंचायतीकडे जमा केली आहेत. यापुढे कुठल्याही प्रकारची कागदपत्रं प्रशासनाला देणार नाही. चुकीच्या पद्धतीनं नोटिसा पाठवून लाभार्थी आणि ग्रामस्थांना नाहक त्रास दिल्याबद्दल लेखी खुलासा देण्याची मागणी केली असल्याचं विजय कांबळे यांनी सांगितलं.